सार्वत्रिक चुनाव 2022 के लिए राज्य चुनाव आयोग द्वारा अंतिम प्रभाग रचना की गई है। साथ ही चुनाव के लिए प्रभाग निहाय विभाजन कर प्रारूप सूची तैयार कर कल प्रारूप सूची प्रसिद्ध की जाएगी, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान मनपा आयुक्त राधाकृष्णन बी द्वारा दी गई है। आता अपने शहरा मध्य 52 प्रभाग अपन निश्चित करून दिलेले। आपल्या शहरामध्ये आपण पाहिलं तर महापालिकेच्या हद्दीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आणि 1 मतदारसंघ कामठी मतदारसंघाचा पार्ट आपल्याकडे 50 पार्ट मात्र आपल्यामध्ये समाविष्ट होतो। या सर्व 7 म्हणजे 6+1 = 12 हे सगळ्यांचा विधानसभाचा मतदार यादी या 52 प्रभागामध्ये आपण बायफर्केट केलेले, म्हणजे 7-7 आपण 52 कन्वर्ट केलेले। या कन्वर्ट करत असताना नागरिकांना तिथल्या लोकांना कळलं पाहिजे त्यांचं नाव कोणत्या प्रभागामध्ये समावेश, त्यांचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतं आणि त्यांचं नाव त्याच प्रभागामध्ये मतदार यादीमध्ये आलेले आहे किंवा नाही ती खात्री करण्यासाठी आहे। विशेष करून आणखी 2 माहिती या ठिकाणी सांगायला इच्छितो। या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आपण 31 मे 2022 त्या तारीखला भारत निवडणूक आयोगाकडून तयार झालेले मदर रोल आपण वापरत आहोत या इलेक्शनकरिता।